आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सुळकुड ग्रामस्थांनो कर्नाटकात जाऊ नका कागलचे तहसीलदार बीजे गोरे यांचा आवाहन नागरकांची मत आणि मन 25 तारखेला प्रांताधिकाऱ्यांच्याकडे पोहोचवणार सुळकूड ग्रामस्थांनी नागरी समस्या सुटत नसल्यानं आम्हाला कागल तालुक्यातून कर्नाटकात वर्ग कराव। अशी मागणी तीस ऑगस्टला गावसभेत केली होती आणि हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्राचा सरकार हद्रून गेलं महाराष्ट्रातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं कागल तालुक्यातलं सुळकूड हे गाव आहे आम्हाला कर्नाटकात वर्ग करा अशी मागणी करत आहे गावाला जोडणारे आणि अंतर्गत रस्ते पिण्याचं शेतीचं पाणी आरोग्याच्या सुविधा या सगळ्याकडं दुर्लक्ष केलं असा गंभीर आरोप करत सुळकुड येथे गावसभा झाली होती आणि गावसभेत हा ठराव करण्यात आला होता शिवसेनेचे नेते विजय देवणे यांनी हे गाव महाराष्ट्रातनं कर्नाटकात जाऊ नये असे प्रयत्न केले होते आज कागलचे तहसीलदार बी जे गोरे पन्नास अधिकाऱ्यांच्या दाखल झाले येथील मराठी शाळेच्या हॉलमध्ये ग्रामस्थांनी ग्रामस्थांची मतं आणि मन त्यांनी जाणून घेतली यावेळी आणि समस्यांचा पाडा वाचला यामुळे तहसीलदार गोरे हादरून गेले प्रथम ग्रामस्थांनी त्यांना सुळकुडला जोडणारा कोगनोळी दुसरा कसबा सांगाव तिसरा गजबरवाडी आणि चौथा बेनाडी रस्ता या चार रस्त्यांची दुरावस्था दाखवली दूधगंगा नदीला जो मुख्य रस्ता त्याची आहे त्याची अवस्था दाखवली इथला स्मशान शेड मरण यातना भोगत आहे शिवाय पाच रस्ते खराब झाले आहेत कन्या आणि मुलांच्या शाळेत मुख्याध्यापक नाहीत इंग्रजी आणि गणित विषय शिकवला जात नाही विजेचे जुने डांब आहेत तारा जुने आहेत महावितरण कंपनी लक्ष देत नाही या सगळ्याची पाहणी तहसीलदार गोरे यांनी केली आणि यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलं आपल्या समस्या मी पाहिल्या आहेत हा सविस्तर अहवाल कागल राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे पौर्णिमे दिवशी पंचवीस सप्टेंबरला सोमवारी देत आहे त्यामुळे आमचं आवाहन आहे महाराष्ट्रातून कर्नाटकातला जो तुम्ही ठराव केलाय तो रद्द करावा ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला आणि ठणकावलं पहिल्या सुविधा द्या आणि मगच बोला या विभागाचे आमदार खासदार गावाकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे ग्रामस्थ संतापून गेलेत आज बाकी महाराष्ट्र सरकार खडबडून आणि तहसीलदार पाठवलं शिवसेनेचे नेते विजय देवणे यांनी या गावाला सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन सगळे प्रशासन येथे आणून विकासाला निधी प्रश्न सोडवणं आवश्यक होतं ते त्यांनी केलं नाही सुळकुडकर संतापले असून त्यांच्या मतावर ते ठाम आहेत आता जिल्ह्यातल्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं आणि सुळकुड हे गाव महाराष्ट्रातून कर्नाटकात जाऊ नये यासाठी नागरी सुविधा पुरवाव्यात